नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटकामध्ये पुन्हा एकदा। तर मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे गवारीची भाजी। कुठलाही मसाला न वापरता अक्षरशः मी हळदसुद्धा वापरली नाही या भाजीमध्ये। आणि ही भाजी एवढी स्वादिष्ट होणार आहे की गवारीची भाजी न आवडणारे सुद्धा एकदम आनंदाने खातील आणि तुमच्या भाजीची तारीफ करतील। तर व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। गवारीची भाजी बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन स्टीमरमध्ये मी गवार चिरून घेतले आहेत आणि ते एक 10 ते 15 मिनिट मी ते नुसते स्टीम करून घेणार आहे। आपण कुकरमध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून स्टीम करून घेऊ शकता जर आपल्याकडे स्टीमर नसेल तर। कुकरमध्ये फक्त एक सिटी लावायची आहे आणि गॅस बंद करायचे म्हणजे परफेक्ट आपले गवार शिजतील। आणि मी येथे खास मसाला म्हणजे हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतली आहे। गवारही आता शिजले आहेत तर मी आता ते काढून घेते। आपण बघू शकता एकदम मऊ झालेत गवार आणि आपण मसालाही बनवून घेतलेला आहे गवार शिजेपर्यंत। तर मी येथे पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी तेल टाकते 2 चमचे आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 1/2 चमचा मी उडदाची डाळ वापरणार आहे फोडणीसाठी। मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला वाटण जे आपण तयार करून घेतलं आहे हिरवी मिरची, आलं आणि लसणाचं, ते यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तांबूस रंगावरती। कढीपत्त्याचे पानं मी यामध्ये टाकतीये आणि जेव्हा मी मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या वाटून घेत होते त्यावेळेस ह्या मिरच्या बारीक नव्हत्या झाल्या, तर मी त्या पण फोडणीमध्येच टाकतीये। त्या पण एकदम टेस्टी लागतात फोडणीमध्ये। आणि आता शिजवून घेतलेले गवार मी फोडणीमध्ये टाकतीये आणि आपली भाजी एकदम तयार आहे। आपण जर पीठ मळत मळत किंवा कणिक मळत मळत जरी गवार कुकरमध्ये उकडायला टाकलात तर अक्षरशः 5 मिनिटात ही भाजी आपली बनून तयार होणार आहे। आणि ही भाजी खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते। तर आपण नक्की करून बघा ही भाजी आणि मला कमेंट करून कळवा की ही भाजी कशी झालेली आहे। एक 5 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेतल्यानंतर आता मी यामध्ये एक 1/2 वाटी, ही वाटी छोटी आहे म्हणून 1 वाटी, तर थोडी मोठी असेल तर 1/2 वाटी शेंगाची पावडर, मीठ चवीपुरतं आणि भरपूर कोथिंबीर घालून आपली भाजी एकदम तयार आहे। मी आपण बघितलं असेल की मी हळदही वापरली नाही आणि मसालाही वापरला नाही या भाजीमध्ये, तरीसुद्धा ही भाजी खूप टेस्टी बनते। मी नेहमी याच पद्धतीने करते ही भाजी, आपणही नक्की करून बघा। आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसाठी पाहत रहा महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय। Just so